नमस्कार दिवस बरत ले महत महत मी हर्षल बदाने सायंकाळच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांवर आपल्या नजर टाकायची म्हणून बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कालच जर आपण पाहिलं तर भारताचा स्वातंत्र्य दिन अगदी दिमाखात आणि उत्साहात संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला पण भारताचा स्वातंत्र्य दिन हा पाकिस्तानातही साजरा झाला नक्कीच तुम्हाला ऐकून नवल वाटलं असेल पण हे अगदी खरं आहे आणि या संदर्भातलं वृत्त आपण जाणून घेऊया सोनल मंडिक आपल्या सोबत आहे सोनल काय सांगशील एकूणच भारताचा स्वतंत्र दिन हा पाकिस्तानातही सहभागी झाला आणि भारतात सहभागी करण्याची मागणी देखील करण्यात आली नेमका तो प्रांत कुठला आहे नेमका ठिकाणी भारताचा झेंडा फडकवण्यात आला काय सांगशील काय नेमकं वृत्त आहे हर्षल कालच भारतात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाकिस्तानात देखील स्वातंत्र्य दिन साजरा केल्याची बातमी आपल्याकडे आहे भारताचा स्वातंत्र्य दिन पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये साजरा करण्यात आला तेथील एकंदरीत लोकांनी स्वतंत्र बलुचिस्तानाची मागणी करत भारताचा झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळत आहे भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतानाच आम्हाला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य स्वातंत्र्य हवं आहे अशी देखील मागणी तेथील नागरिकांनी केलेली आहे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे तीनशे सत्तर कलम रद्द करण्याचा भारताचा निर्णय आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचे पाकिस्तानचे सुरू असलेले प्रयत्न आणि त्यात त्या देशाला येत असलेल्या अपयशाच्या ये पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमधील नागरिकांनी हे आवाहन केलं होतं आम्ही भारताशी जोडले गेलेलो असून आम्हाला पाकिस्तानापासून स्वतंत्र व्हायचं असे स्वतंत्र व्हायचं आहे आणि स्वतंत्र राज्य म्हणून आम्हाला देखील पाकिस्तानापासून वेगळं करा अशी मागणी ति तेथील नागरिकांनी केली आणि या मागणीला जोर धरत त्यांनी यासाठी केवळ भारतानेच आम्हाला मदत करावी यासाठी भारताचा झेंडा फडकवत त्यांनी तिथे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं बलुचिस्तान भारताशी जोडला गेला आहे आम्हाला मदत हवी आहे आणि भारताने ती भारतानेच ती मदत आम्हाला करावी कारण भारतच हे करू शकतो असं देखील ते म्हणाले बलुचिस्तान स्वतंत्र चळवळीचे कार्यकर्ते आत्ता बलोच यांनी ही मागणी केली होती यांच्यासोबत मोठ्या संख्येने तरुणाई त्या ठिकाणी उपस्थित होती आता भारताने सर सर्व जागतिक व्यासपीठावर स्वतंत्र बलूचि बलुचिस्तानाची मागणी जोमाने मांडावी या चळवळीत काम करणारे अशरफ शेजरान यांनी देखील ही मागणी केलेली आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर काश्मीरच्या मुद्द्यानंतर बलुचिस्तानामध्ये होणाऱ्या तरुणाईवर किंवा होणाऱ्या लोकांवर जे बर्डन आहेत पाकिस्तानच्या जनतेचं किंवा पाकिस्तानच्या सरकारी सेवेचं त्यामुळे तेथील लोकांनी देखील बलुचिस्तान हा स्वतंत्र व्हावा आणि ते त्याच्यासाठी फक्त भारताने पुढाकार घ्यावा आणि भारताने तातडीने या संदर्भातील मागणी ठेवावी अशी मागणी आणि अशी मागणी भारताकडे केलेली आहे हर्षन नक्कीच एकूण जर पाहायला गेलं तर बलुचिस्ताननं भारताकडे आता मागणी केलेली आहे बलुचिस्तानला देखील भारतात समावेश करून घ्यावा अशी मागणीला खरंतर जोर धरतो आहे मात्र यानंतर आपल्याला पुढली महत्त्वाची बातमी पाहायची ती म्हणजे दोन हजार अठरा साली आपण पाहिलं की दोन हजार अठरामध्ये बंदीपोरा सेक्टरमध्ये जी चकमक घडणे घडली होती या चकमकीत जर पाहिलं तर मुंबईचा असलेला जवान मेजर कौस्तुभ राणे यात शहीद झाले होते मेजर कौस्तुभ राणे यांची जी वीरपत्नी आहे कनिका राणे हे आता लष्करी सेवेत दाखल झालं तर याच संदर्भातलं वृत्त आपण जाणून घेऊया आपलं सु स्वप्नील बालेराव स्वप्नील काय सांगशील नेमकं काय वृत्त आहे हर्षल तू म्हटलास तसं की मेजर कौस्तुक राणे यांची जी पत्नी आहे कनिका राणे ही सध्या आता आ, एकोणपन्नास दिवसांचं खडतर प्रशिक्षण घेऊन ती लष्करी सेवेत रुजू होणार आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एन डी एनी यांना प्रशिक्षण देण्याचं विशेष प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर जानेवारी दोन हजार अठरामध्ये जम्मू काश्मीर राज्यातील बंदीपुरा जिल्ह्यामध्ये कुरेज सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये तिथे एक चकमक झाली होती आणि या चक चकमकीमध्ये मेजर कौस्तुक राणे यांना वीरमरण आलेलं होतं आणि यानंतर हे सर्व दुःख कनिका राणे यांनी बाजूला ठेवून आपणही आपल्या पतीप्रमाणे लष्करात गेलं पाहिजे आणि देशसेवा केली पाहिजे या निर्णयावरती ठाम होती आणि त्यांनी जर बघितलं तर आपण जिद्दीने अभ्यास केला आणि सर्व्हिस सिलेक्शनची परीक्षा दिली आणि चक्क ती परीक्षा देऊन दे त्या परीक्षेमध्ये ती मिरिट आली आणि मिरिट येऊन तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ती काही दिवसातच आता जर बघितलं तर लष्करी सेवेत रुजू होणार आहे आणि हे कुठेतरी आपल्या मुंबईकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे हर्षल नक्कीच एकूण जर पाहायला गेलं तर मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका या राणे हे आता सगळ्यात दाखल होत आहेत पण यानंतर पुढली महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत रक्षाबंधन कालच साजरा झाला आणि रक्षाबंधन ज्यावेळेस साजरा होतो त्यावेळेस नक्कीच भावाकडून बहिणीला एक भेट दिली जाते मात्र आज आपल्या देशात असे काही तरुण आहेत की ज्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या कणाकणात भरलेली आहे पुढचं वृत्त आपल्याला असंच पाहायचं आहे ते म्हणजे शहिदांच्या पत्नीला ओवाणी म्हणून तरुणाने चक्क घर बांधून दिलं आहे हे नेमकं वृत्त कुठलं आहे जाणून घेऊ आपल्यासोबत सूरज पाटील आपला प्रतिनिधी आहे सूरज काय सांगशील नेमकं कुठलं वृत्त आहे हर्षल मध्य प्रदेशमधली हे वृत्त आहे तब्बल सत्तावीस वर्षांपूर्वी मोहन सिंग हे जेव्हा शहीद झाले होते आणि तिथून पुढे त्यांचं कुटुंब एका झोपडीत राहत होतं तर तिथल्या गावकऱ्यांनी आणि तरुणांनी एकत्र येऊन एक न निश्चय केला की गावातील तसेच गावाच्या बाहेर सुद्धा तरुणांकडून इतर नागरिकांकडून एखादी रक्कम गोळा करावी म्हणजे वन चेक वन साईनच्या माध्यमातून एक मोहीम राबवली त्या मोहिमेच्या अंतर्गत पैसे गोळा करायचे आणि जितकी रक्कम जमा होईल त्या रकमेच्या माध्यमातून त्या शहीद कुटुंबाला घर बांधून द्यावं अशीच ही घटना मध्य प्रदेशातील मोहनसिंग यांच्या शहीद मोहनसिंग यांच्यातून आहे तर एकंदरीत तिथे घर बांधून देऊन नंतर त्यांच्या जे काही त्यांच्या पत्नीला आधार देण्याचं काम केलेलं आहे काल र पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं रक्षाबंधनचा सणसुद्धा साजरा करण्यात आला सगळ्यात देशभरात तर तिथेही म्हणजे एकंदरीत पंधरा ऑगस्टच्या निमित्तानेच त्या घराची चावीसुद्धा त्यांच्या हातात सुपूर्द करण्यात आली आणि अखेर त्या बहिणीनं या सगळ्या बांधवांनी फुडवून केलेल्या का कर्तृत्वाचं एक कर्तव्य म्हणून राखीसुद्धा बांधलेली आहे एकंदरीत अशी कुठेतरी अस्मिता देशामध्ये राखून आहे जेणेकरून शहीद जवानांच्या बाद माध्यम शहीद जवानांबद्दल असलेली अस्मिता ही दिसून Okay, यानंतर आता पुढची बातमी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे अभिनंदन यांच्या मार्गदर्शकाचा युद्धसेवा पदकानं गौरव करण्यात आला आहे हे नेमकं वृत्त काय यासाठी थेट जाऊया तृषा आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे तृषा काय सांगशील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे नाव आपण सर्वांनी ऐकलंय पण विंग कमांडर जे होते त्यांच्या युद्धसेवा पदकानं गौरव करण्यात आलेला आहे नेमकं काय वृत्त आहे काय सांगशील नक्कीच सर विंग कमांडर अभिनंदन व वर्धमान पाकिस्तानचे एफ सोळा विमान पाडत असताना त्याला मार्गदर्शन करणाऱ्या स्वार्डन लीडर मिंटी अगरवाल यांचा युद्धसेवा पथकाने गौरव करण्यात आला मिंटी यांनी बालकोट हवाई हल्ल्याच्या वेळी तसेच त्यानंतरच्या पाकिस्तान हवाई दलाच्या चकमकीच्या वेळी वैमानिकांना मार्गदर्शन केले होते युद्धसेवा पथकाने गौरवलेल्या मिंटी या पहिल्या सैनिकी अधिकारी ठरल्या आहेत विंग कमांडर अभिनंदनच्या विमान वि विमान विमानाने उड्डाण केल्यापासून मी त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत होते त्यांनी एफ सोळा विमान पाडल्याने मला मला स्क्रीनवर दिसले त्यांनी विमान हल्ला करण्याचे अचूक वेळ साधली होते असेही मिंटी यांनी सांगितले बालकोट हल्ल्यानंतर प्रतिहल्ला होणार हे हवाई दल जाणून होते आपण लष्कर नसलेल्या ठिकाणी हल्ला केला होता त्याचे प्रत्युत्तर अपेक्षितच होते त्यासाठी आम्ही तयार होतो त्यांनी चोवीस तासात प्रतिहल्ला केला सुरुवातीस काही विमान विमानेच होती पण हळूहळू ती वाढत गेली आपल्या भूमीत नुकसान करण्यासाठीच पाकिस्तानी विमाने मात्र आपले पायलट नियंत्रक तसेच आमच्या पथकामुळे त्यांची मोहीम अपयशी ठरली असे त्यांनी सांगितले पुढली महत्वाची बातमी आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व महा तमाम बहिणींना त्यात रक्षाबंधनाची भेट दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनाची भेट अशी दिली होती म्हणजे आता महिलांना मोफत बस प्रवास मिळणार आहे पण हे नेमकं कुठे घडलं आहे कुठल्या ठिकाणी हा महिलांसाठी मोफत बस प्रवास देण्यात आलेला आहे ह्याचंच वृत्त जाणून घेऊया आपल्यासोबत आपली प्रतिनिधी दिव्या दिव्या काय सांगशील नेमकं काय सविस्तर वृत्त आहे नक्कीच सर मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी एक अनोखी अशी भेट दिली आहे रक्षाबंधनानिमित्त ती म्हणजे महिलांना बस प्रवास आ, ही हे मोफत करण्यात आला आहे आणि हे वृत्त आहे नवी दिल्लीतलं नवी दिल्लीत नवी दिल्लीत रक्षाबंधनाची भेट म्हणून महिलांसाठी दिल्ली परिवहर परिवहन सेवेचा बस प्रवास मोफत करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे आणि केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतील अखेरचे स्वातंत्र्यदिन भाषण केले त्यावेळी ते म्हणाले की आमच्या भगिनींना दिल्ली परिवर परिवहन मंडळा महामंडळाच्या आणि क्लस्टर बसमधून मोफत प्र प्रवासाची सुविधा देण्याची आ, आ, ही सुविधा मिळावी असे त्यांचे मत होते आणि या निर्णयावर टीका करणाऱ्यांचा त्यांनी समाचारसुद्धा घेतला दिल्ली सरकारवर सर्व काही मोफत कर आ, करत असल्याचे टीकाकार म्हणतात पण मी उधळपट्टी अथवा लुटमार करत नसल्याचे त्यांनी ध्यानात घेतले त्यांनी ध्यानात घ्यावे लोकांनी करांच्या रूपात दिलेल्या पैशाची पूर्वीर चो चोरी होत असे आता हा पैसा वाचून नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी वापरत जाता वापरला जात आहे असे ते त्यावेळी म्हणाले आणि ही आ, या निर्णयाची अंमलबजाव ह्या निर्णयाची अम अंमलबजावणी भाऊबीजेचे औचित्य साधत म्हणजेच एकोणतीस ऑक्टोंबर या रोजी होणार आहे आणि दिल्लीतील नोकर नोकरदारांमध्ये महिलांचा टक्का अकरा टक्के इतका अत्यल्प आहे याकडे त्यांनी जास्तीत जास्त लक्ष वेधले त्यामुळे महिलांना शिक्षण आणि नोकरीसाठी मोठा प्रवास करावा लागतो या निर्णयामुळे त्यांना स्वप्न साकार करण्यास मदतच होईल या असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला सर लकीच यानंतर आपल्याला पाहायची ते म्हणजे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेसंदर्भातलं वृत्तं मुख्यमंत्र्यांचा महाजनादेश यात्रा जी आहे ही स्थगित करण्यात आली होती महापुरामुळे मात्र महाजनादेश यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला देखील लवकरच सुरुवात होणार आहे पुढच्या टप्प्याला एकवीस ऑगस्टचा मुहूर्त मिळालेला आहे आणि याच संदर्भातलं वृत्त आपल्याला पाहायचं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नेमकी कुठल्या भागातून निघणार आहे आणि यासाठी थेट जावे आपल्यासोबत ऐश्वर्या आपली प्रति ऐश्वर्या काय सांगशील नेमकं काय वृत्त आहे राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या महाजन यात्रेला देवेंद्र फडणवीस यांनी एकवीस ता एकवीस ऑगस्टचा मुहूर्त काढलेला आहे हा यात्रेचा दुसरा टप्पा असेल असं भाजपाच्या सूत्रांकडून करण्यात आलेलं आहे या यात्रेअंतर्गत मुख्यमंत्री नंदुरबार येथे सकाळी अकराला जाहीर सभे सभेद्वारे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत दुपारी दीड दीड ते शहा दुपारी ही यात्रा दीडला शहादा येथे संवाद साधतील त्यानंतर शहादाहून यात्रा सांगरखेडे मार्गाद्वारे दांड सांगरखेड्या मार्गाद्वारे दांडो दाडोई येथे जाणार आहे त्यानंतर या सभेनंतर शिंदखेड मार्गाद्वारे धुळ्याला जाईल दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस ऑगस्टला सकाळी दहाला धुळ्यात पत्रकार परिषद घेतली जाईल तेथून यात्रा अमरनेळा स्वागत सकाळी साडे अकराला पोचेल धरणगाव या ठिकाणी साडेबारा मार्ग जळगाव दुपारी दीडपर्यंत पोहोचेल येत तेथे ते जाहीर सभा मुख्यमंत्री संबोधत संबोधित करतील त्यानंतर तिस त्यानंतर तीनला जाम जामनेर येथे सभा होईल आणि सायंकाळी पाचला भुसावळ येथे सभा होईल आणि भुसावळ येथेच मुक्काम असेल नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनंतर आता काँग्रेस देखील त्यांची यात्रा काढणार आहे आणि या यात्रेचं काँग्रेसचं नाव आहे ती म्हणजे काँग्रेसची पोलखोल जत्रा mm. really. गौंगरेशा okay. गौंगरेशा यात्रा मुख्यमंत्र्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेस आता पोलखोल यात्रा काढणार असल्याचं वृत्त आणि याच संदर्भातलं वृत्त आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आपला प्रतिनिधी जयेश आहे जयेश काय सांगशील काँग्रेसची पोलखोल यात्रा नेमकी काय असणार आहे आणि यातच या यात्रेमध्ये महत्त्वाचा उद्देश आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची पोलखोल करण्याचा नेमकं काय वृत्त आहे काय सांगशील खरं तर मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही आता कुठेतरी एकवीस ऑगस्टपासून चालू होणार आहे आणि त्याच्याच तोडीला उत्तर म्हणून ही पोलखोल यात्रा कुठे काढ काढता येणार आहे असं म्हणण्यात येत आहे काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत नाना पटोले ते स्वतः या यात्रेचं या या संचालन करणार आहेत मुख्यमंत्री वीस ऑगस्टच्या नंतर जिथे जिथे जातील म्हणजे आता असं म्हणण्यात आलं आहे की वीस ऑगस्टनंतर विदर्भापासून या यात्रेला या सुरुवात या होणार या आहे तर त्याच विदर्भ जिल्ह्यातून ह्या यात्रेच्या पुढचा जो भाग आहे तो पुढे वाढत जाणार आहे महाजनादेश यात्रेचा तिथूनच कुठेतरी आता पोलखोल यात्रा सुरू होणार आहे असंही म्हटलं जात आहे आणि मुख्यमंत्री जे जे म्हणतील किंवा जे जे बोलतील कारण नाना यांनी असंही म्हटलं आहे की मुख्यमंत्री जास्तीत जास्त गोष्टी ह्या आकडेवाडीमध्ये सांगतात त्यांना आकडेवारी जास्त प्रिय आहे म्हणून आम्हीसुद्धा आकडेवारीतच ही पोलखोल अशी मुख्यमंत्र्याची करू असंही त्यांचं म्हणणं आहे तसेच मुख्यमंत्री जिथे जातील त्यातल्या भाषणाचा आम्ही अंदाज घेऊ आणि त्या अंदाजातून आम्ही दुसऱ्याच दिवशी त्याचं पूर्ण प्रयोजन करून पोलखोल असे यात्रा करू असं नाना पटोलेंचं म्हणणं आहे तसंच आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल की पोलखोल यात्रा खरच, आ, की, आ, ही खरंच महाजनादेश यात्रेला टक्कर देण्यासाठी काढली आहे की फक्त प्रसिद्धीसाठी ही निवडण्यात आली आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल नक्कीच यानंतर आता पुढली महत्वाची बातमी आपल्याला पाहायची होती म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांना राजकारणी विमा कवच देणार आहेत हे नेमकं वृत्त का काय जाणून घेऊया गोविंदा पथकांना आता विमा कवच मिळवण्यासाठी मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचं आता दिसतं आहे कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर जर पाहायला गेलं तर नेते मंडळी सगळ्या गोष्टींचा पुढाकार घेऊन वि गोविंदांना विमा काढून देणार आहेत आतापर्यंत एकशे ब्याण्णव मंडळांच्या गोविंदांचा विमा काढण्यात आला असून त्यातील अठ्ठ्याहत्तर मंडळांच्या गोविंदांना नेत्यांनी विमा कवच दिलेला आहे मुंबईमधील दादर असेल भायकळा असेल वरळी असेल मुलुंड अंधेरी गिरगाव या विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी गोविंदांना आर्थिक अर्थसहाय्य केलेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कम कवच जे आहे या मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचं चित्र तर यावेळेस पाहायला मिळतं आणि याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीचं नेते मंडळी स्वतःहून पुढाकार घेत आहेत आणि विमा काढून देतात आत्तापर्यंत एकशे ब्याण्णव मंडळांच्या गोविंदांना गोविंदांचा विमा जो आहे हा उतरवण्यात आला असून त्यातील अठ्ठ्याहत्तर मंडळांच्या गोविंदांचा विमा कवच देखील करण्यात आलेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं खरं पाहायला गेलं तर प्रत्येक गोविंदांना विमा उतरवणं बंधनकारक केलं आहे आणि इंडियन ओरिएंटल इन्शुरन्स इन्शुरन्स जी कंपनी आहे या कंपनीचा दहा लाखांचा विमा कवच देतं त्यासाठी प्रत्येक गोविंदाला पंच्याहत्तर रुपये प्रीमियम जो आहे तो भरावा लागतो मागील वर्षी चौवेचाळीस हजाराहून अधिक गोविंदांना गोविंदांनी विमा काढला होता तर यावेळेस केवळ मुंबई नाही तर पुणे रत्नागिरी गडहिंगलच असे राज्यभरातून ज्या ज्या ठिकाणी गोविंद उत्सव साजरा केला जातो दहीहंडी उत्सव साजरा केला जातो आणि त्या सगळ्या ठिकाणी गो गोविंदांचा विमा जो आहे हा विमा कवच काढण्यात आलेला एकूण जर जेव्हा आपण वेळोवेळी पाहत असतो की दहीहंडी जो काही उत्सव असतो या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात गोविंदांचा अपघात होत असतो गोविंदांचा इजा होत असते आणि त्याचसाठी उच्च न्यायालयाच्या तर आता प्रत्येक गोविंदाचा विमा जो आहे हा विमा काढण्यात आलेला आणि यामध्ये सर्व नेते मंडळी हे सरसावल्याचं पाहायला मिळतंय आणि याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुका आणि यासह या बुलेटीन या बातमीसह तर बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र पुन्हा भेटूया उद्या ठीक सहा वाजता धन्यवाद